अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आधार सांगवी मधलं हे आहे गाव मेडशी। या गावावरून आधार सांगवीला जाण्याचा मार्ग आहे। या मार्गावर खूप घनदाट जंगल आहे आणि या मार्गावरचा एक मोठा घाट आहे। या घाटाच्या पायथ्याशी वन विभागाच्या वतीनं हातपंप सुरू होता। या ठिकाणावर पातूर वन विभागानं पाणवठे तयार केलेत। या ठिकाणी जंगलातील वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येतात। हरण, कोल्हे, बिबट्या, वानर, मोर, लांडगे आदी प्राणी रात्रीच्या वेळी येत असतात, पण या पाणवठ्यामध्ये पाणीच नसल्यानं या प्राण्यांना उन्हात बसावं लागतंय। गेल्या महिन्याभरात पाण्यासाठी वन्य प्राणी विहिरीत पडल्याच्या घटना सुद्धा घडत आहेत, पण मुकुंद नापते हे या प्राण्यांसाठी जणू पालकांचं कार्य करतायत। मागील 5 वर्षापासून आधार सांगवी येथील मुकुंद नापते हे दररोज सकाळी 11 वाजता पाणी हापसून दोन्ही पाणवठे भरतात आणि संध्याकाळी परत जाताना हेच पाणवठे भरून ठेवतात। वानरांसाठी काही ना काही खायला ठेवतात, त्यामुळे वानर मुकुंद यांची वाट पाहत असतात। मुकुंद दिसताक्षणी 50-60 वानर त्यांच्याजवळ येतात, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळतात। मुकुंद दररोज वानरांसाठी कधी शेंगदाणे, भाकरी, पोळी, रोटी असे खाद्यपदार्थ स्वखर्चाने आणतात, मात्र येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही। फक्त या ठिकाणी पाणवठा व हातपंप आहे। या जंगल परिसरात रात्रीच्या वेळी वन्य प्राणी पाण्यासाठी येतात। वानरांसाठी पाणी व खाद्यपदार्थ मुकुंद नापते आणतात। दररोज घनदाट जंगलात पाणवठ्यावर येऊन ते वानरांची सेवा करतात। गेले 5 वर्ष ते अविरत ही सेवा करतायत। माझं नाव मुकुंदराव गणपतराव नपते, मी राहणार अंधार सांगवी। मी मेडशीला जाणं येणं करत असतो, तर मग हे पाहिलं बाई जमा झाले वानर इथे, म्हटलं बाई याचं काय मिळेल पाण्याचा। मग आम्ही त्या पार्डीकर साहेबांना विनंती केली आणि पार्डीकर साहेबांनी आम्हाला ही हापशी बनवून दिली। मग त्याच्यानंतर मग पुन्हा हापशी बिघडली, मग आम्ही विनंती करून अर्ज दिला, मग ही एडीओ साहेबांना आम्हाला ही दुसरी हापशी बसून दिली। आणि तेव्हापासून मग मी रोज इथे सेवा करतो वन्य प्राण्याची। किती वर्षापासून? 5 वर्ष होऊन गेले मला। आणि 5 वर्षापासून हे हापशी चालू आहे? हो। दररोज त्याला काय आणता खायला तुम्ही? शेंगदाणे आणतो किंवा ब्रेड आणतो, कधी चणे, कधी सोयाबीन, कधी तांदूळ, गहू, ते सगळंच खातात। आणि फॉरेस्टची कडे माणसं येतात का कर्मचारी? फॉरेस्ट हे पातूर रेंजमध्ये आहे, तर पातूर रेंजचे सामदेकर साहेबांना मी विनंती केली, फोनवर सुद्धा मी त्यांना बोललो, पण त्यांनी आपली काही दखल घेतली नाही। आणि मला म्हटले बा मला काही घेणं देणं नाही, तुम्ही हे काहून करता असे ते म्हणतात।